आज जर तुम्ही बघितलं तर महिलांमध्ये प्रचंड असा रोष आहे, वाढती महागाई आहे. महागाईमध्ये तुम्ही प्रत्येक महिलेला जर विचारलं तर आज तिची तारेवरची कसरत होताना आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये ही महिला सुरक्षितता ही आज चिंतेची बाब बनलेली आहे. महिला आज घराच्या बाहेर पडताना तिला विचार करावा लागतो की घरात येताना आपण सुरक्षिततेने येणार आहे की नाही येणार आहे, कारण आज बलात्काराच्या घटना वाढलेल्या, छेडखानीच्या घटना वाढलेल्या आहेत. आता तुम्ही अकोल्याचीच जर घटना बघितली असेल तर एका 14 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार आजच सकाळी निदर्शनात आलेला आहे. अशा असंख्य घटना महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत आणि मला असं वाटतं हे ह्या सरकारचं अपयश आहे आणि महिला असुरक्षित आता आम्हाला सगळ्यांनाच वाटते.